हिंगोली मधून हिंगोली मध्ये खासगी शाळेच्या बसचा अपघात झालाय. अपघातामध्ये 15 विद्यार्थी जखमी झाले. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बाबुळगाव परिसरामध्ये एका खासगी शाळेच्या बसचा अपघात झाला. बुधवारी सकाळी विद्यार्थी शाळेत घेऊन जात असताना ही बस उलटल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये जवळपास 12 ते 15 विद्यार्थी जखमी झाले. यामध्ये काहींना किरकोळ मार लागलाय तर काहींना मुक्का मार लागलाय. या विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान विद्यार्थी घेऊन जाताना चालक बदलल्याची तक्रार पालकांनी केली आहे. पुढील कारवाई ग्रामीण पोलीस करत आहेत. घराच्या पुढे आलं, ड्रायव्हर बदलला, तिथून आलं लहानाच्या पाठीवर ऑक्सिजन झाला. बऱ्याच विद्यार्थ्याच्या कोणाच्या डोक्याला मार, कोणाच्या हाताला मार, कोणाच्या कमरेला मार, असं मार लागला असताना सुद्धा जवळपास 1 तास झाला ऑक्सिजन होऊन, 1 ते 1.5 तास आत्तापर्यंत शाळेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष या दवाखान्याच्या जागी किंवा घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी सुद्धा केली नाही. आणि माझा मुलगा युनिव्हर्सल शाळेमध्ये आहे आणि आठवले ड्रायव्हर आहे व्हॅनचा. आठवलेनं हिवऱ्याहून जाऊन शिनी लेकरं आणले आठवले सरनं. आमचं लेकरू त्या शाळेत म्हणतात गाडीत बसताना आठवले मामा होते ड्रायव्हर. आता मुलगा सांगत आहे आमचा की वाखारीच्या बस स्टँडला आली गाडी, की वाखारीच्या बस स्टँडला गाडी आली की आठवलेनं ड्रायव्हर बदलला आणि आठवले म्हणू लागला की मला मोतीला जायचं आहे कुठं. मग त्यानं आमचं म्हणणं होतं की लेकरं शाळेत पोहोचची ती करायची असती आणि मग त्यानं मोतीला जायची असती, तिकडं कुठं जायचं त्याला ते मोतीला.